समलैंगिक संबंधांना गुन्ह्याच्या श्रेणीतून वगळण्याचा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे LGBTQ समुदाय आणि अन्य लोकांनीही जोरदार स्वागत केले. अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू सुद्धा तरळलेत. या ऐतिहासिक निर्णयाने आम्हाला एक मूलभूत मानवाधिकार उपलब्ध झाला असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली आहे. याबाबत पुण्यातील समपथिक ट्रस्टचे बिंदू माधव खिरे यांची काय प्रतिक्रिया आहे पाहूयात. भारतीय दंडसंहितेतील 377 कलम अवैध असून समलैंगिकता गुन्हा नसल्याचा ऐतिहासिक निकाल गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे भारतात दोन समन्वयक लोकांमधील लैंगिक संबंध गुन्हा ठरणार नसून न्यायालयाच्या या निर्णयामुळे समलैंगिक समुदायाला मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र कायदेशीरदृष्ट्या जरी या समलैंगिक संबंधाला मान्यता मिळाली असली तरी समाजाने या वर्गाला अजूनही स्वीकारलेले नाही आहे. त्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर जाऊन समन्वयातील असलेल्या या वर्गाबाबतचा समज दूर केला जाणार असल्याचे या वर्गाकडून सांगण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिक संबंधाला कायदेशीररित्या परवानगी दिलेली आहे. अनेक वर्षापासून या ज्या समलैंगिक संबंधांकडे समाजाकडून वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं जात होतं त्याला आता कायदेशीररित्या परवानगी मिळालेली आहे. अशाच तृतीय पंथ आणि या LGBT अशा सर्वांसंदर्भात काम करणारे समपथिक ट्रस्टचे माधव सर आपल्यासोबत आहे. त्यांच्याकडून आपण एकंदरीत जाणून घेऊया या निर्णयानंतर त्यांच्या काय भावना आहेत. काय सांगाल सर एकंदरीत हा निर्णय आता हा जो पास झालेला आहे त्यासंदर्भात काय सांगाल. 2001 साली पहिल्यांदा जनहित याचिका दिल्ली हायकोर्टात दाखल झाली होती 377 कलमाबद्दल. आणि आमच्या बाजूनी अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल 2009 साली लागला होता. दुर्दैवाने काही धर्मांध विचारसरणीच्या लोकांनी सुप्रीम कोर्टात अपील केलं आणि सर्वोच्च न्यायालयाने 2013 हा निकाल रद्दबातल ठरवला. हा आमच्यासाठी फार मोठा धक्का होता कारण आमचे अधिकारांबद्दल आम्ही इतकी वर्ष सातत्याने प्रयत्न करूनसुद्धा आम्हाला एक मोठं अपयश आमच्या पदरी पडलं होतं. त्याच्यानंतर क्युरेटिव्ह पेटिशन आमच्याकडनं फाईल केलं गेलं. पण या लढ्यात याच्या पुढे एक महत्त्वाचा वाटा ठरला तो म्हणजे आधारची जी PIL होती म्हणजे जनहित याचिका त्याच्या थ्रू राईट टू प्रायव्हसी म्हणजे खाजगी जीवनाचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे. राईट टू प्रायव्हसीचं फंडामेंटल राईट असं 9 जजेसच्या बेंचनी सांगितल्यामुळे खाजगी आयुष्याला खूप महत्त्व आलं आणि तो एक मूलभूत अधिकार म्हणून एक्सप्लिसिटली म्हटलं गेलं. कारण आपल्या संविधानात तसा उल्लेख डायरेक्टली राईट टू प्रायव्हसीचा ॲज अ फंडामेंटल राईट नाही आहे. आणि त्यामुळे त्याचा आम्हाला खूप मोठा बेनिफिट मिळाला की कोर्टाने सुनावणी करून या निकालाच्या आधारे 377 कलम जर समलिंगी किंवा भिन्नलिंगी असे कोणीही प्रौढ आणि संमतीने खाजगीत संबंध करत असतील तर कोणत्याही कायद्याचं उल्लंघन होत नाही तर तिथं सरकारने तिथं दखल देऊ नये अशा तऱ्हेचा ह्या निकालाचं स्वरूप येतं. याचा अर्थ असा की 377 कलम पूर्णपणे रद्द केलाय का? नाही. जर संमती नसेल आणि असे संबंध झाले तर तो गुन्हाच राहील. जर मायनर म्हणजे 18 वर्षाखालील कोणाबरोबर संबंध असे झाले तर तो गुन्हा राहील. जनावरांबरोबर संबंध झाले तरी तो गुन्हा राहील. पण प्रजनन न होणाऱ्या प्रकारचे संबंध एक स्त्री पुरुष दोन पुरुष किंवा दोन स्त्रियांनी जरी संमतीने आणि खाजगीत केले तर तो आता गुन्हा राहणार नाही आहे. हा आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे कारण आमच्या सगळ्या पुढच्या लढाया या निर्णयावर अवलंबून होत्या. आता कायदेशीररित्या तुमच्या समलैंगिक संबंधाला मान्यता मिळाली पण सामाजिक दृष्टिकोनातून जो समाज आहे तो वेगळ्या पद्धतीने अजूनही या समलैंगिक संबंधाकडे पाहतोय तर त्या संदर्भात समाज परिवर्तन घडून येईल असं तुम्हाला या कायद्यातून वाटतं का? म्हणजे आता हा कायदा संमत झाला तर सामाजिक परिवर्तन या कायद्यामार्फत होऊ शकतं? फार थोड्या अंशी. कायद्याचा एक भाग आहे आणि सामाजिक भाग हा दुसरा आहे. आत्तापर्यंत असा होता की सामाजिकदृष्ट्या आमच्याकडं नकारात्मक दृष्टीनेच बघितलं गेलेलं आहे. दुर्दैवाने त्याच्या साथीला कायदा पण होता आणि त्यामुळे एक प्रकारचं कायद्याचा वरदहस्त असल्यासारखं होतं की काय कायदाच तुम्हाला गुन्हेगार मानतो तर आम्ही मानणार तर काय नवल आहे अशा तऱ्हेची एक भूमिका होती. आता कायद्याचा पाठिंबा गेलेला. इनफॅक्ट कायद्याने आपण जर कालची जजमेंट पाहिली तर जजमेंट स्पष्टपणे सांगते की जो जो आहे तो तसा निसर्गाने ज्याला बनवलेला आहे त्याला आपण स्वीकारलं पाहिजे आणि त्याला त्याचे अधिकार दिले पाहिजेत हे आपण देणं लागतो. इनफॅक्ट जस्टिस मल्होत्रांनी तर पुढं जाऊन असं म्हणलेलं आहे की आपण खरं तर इतिहासाच्या दृष्टिकोनातनं बघता आपण माफी मागणं लागतो का वी ओ अन अपॉलॉजी टू द LGBT कम्युनिटी कारण यांच्यावर बराच मोठा अन्याय झाला आहे. त्यामुळे कायद्यांनी आम्ही जिंकलो असलो तरी तुम्ही म्हणता तसं सामाजिक लढाई फार मोठी आहे आणि त्यात खरं सांगायचं तरी आत्तापर्यंत आम्ही फार यशस्वी होऊ शकलेलो नाही आहे आणि ही कमतरता खरं आमच्याकडनं आहे. आम्हाला पुढची काही दशकं
नुसतंच पुणे मुंबईसारख्या शहरात नाही तर खेडोपाडीतसुद्धा जाऊन छोट्या छोट्या गावांमध्ये जाऊनसुद्धा जिथं संधी मिळेल तिथं या विषयाबद्दल माहिती देणं, लोकांच्या मनातले गैरसमज दूर करणं, समाज प्रबोधन करणं हा मोठा चॅलेंज असणार आहे आणि हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण ते केलं नाही तर हे सगळे बदल होत आहेत ते कागदोपत्री उरतील, रस्त्यावरच्या सामान्य माणसापर्यंत ते बदल पोचायचे असतील तर हे आपल्याला केलं पाहिजे. नक्कीच कायद्याच्या आता तुम्हाला सपोर्ट मिळाला आहे. मग आता तुम्ही जसं म्हटला की ग्रामीण पातळीवर शहरी पातळीवर आम्ही लोकांची मानसिकता किंवा सामाजिक दृष्टिकोन बदलण्याचा प्रयत्न करणार आहात, तर एकंदरीत संस्थेमार्फत तुम्ही काय अशा पाहुलं किंवा काय कार्यक्रम आखले आहेत का, नेमके काय केलं जाणार आहे हा जो दृष्टिकोन आहे तो बदलण्याच्या मार्फत? आमचा येत्या 2019 पासूनची जी सुरुवात होणार आहे तो आमचा मुख्य प्रयत्न राहणार आहे की महाराष्ट्रातल्या ज्या कुठल्या युनिव्हर्सिटीज आहेत या युनिव्हर्सिटीजना अप्रोच करून पहिल्यांदा प्रत्येक युनिव्हर्सिटीत एक सत्र मुक्त विद्यापीठासारखं कोणीही येऊन बसू देत अशा रीतीने आम्हाला ते पहिल्यांदा मुक्त विद्यापीठच असे नाही इतरही युनिव्हर्सिटीजमध्ये आम्हाला महाराष्ट्रातल्या एक एक पहिलं ते करायचं आहे. आणि मग युनिव्हर्सिटीची मदत घेऊन विविध कॉलेजेसना अप्रोच करून आम्हाला कॉलेजेसमध्ये जेंडर वर्कशॉप जिथं असतात किंवा लॉची कॉलेजेस असतील, काउन्सिलिंग कॉलेजेस असतील, मीडियाची कॉलेज असतील, इथं जाऊन विद्यार्थ्यांना याच्याशी आम्हाला संवाद साधायचा आहे. त्यांच्या मनातले अजूनही अनेक प्रश्न असणार आहेत, भीती असणार आहे, काळजी असणार आहे, तो दूर करायचा आम्हाला प्रयत्न करणार आहे. हे आमची हाई मोहीम आमची 2019 सुरू होईल. आता कायदेशीर दृष्ट्या शारीरिक संबंधाला समलैंगिकांना मान्यता मिळाली, पण आपण वैद्यकीय दृष्टिकोनातून बघितलं तर तिथे कुठे प्रॉब्लेम्स येऊ शकतात, मग त्यासाठी नेमकं काय म्हणजे उपाययोजना किंवा काय म्हणता येईल त्यासाठी काय केलं जाणार आहे? मानसिक आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर इंडियन सायकॅट्रिक सोसायटी आणि वर्ल्ड सायकॅट्रिक असोसिएशननी अगदी स्पष्ट लेखी दिलेलं आहे आम्हाला की समलैंगिकता किंवा समलैंगिक आकर्षण ही विकृती किंवा आजार नाही आहे, हे वेगळेपण, इट इज अ नॅचरल व्हेरियंट ऑफ ह्युमन सेक्शुॲलिटी. त्यामुळे लोकांच्या मनात जी एक भीती होती किंवा अशी विचारसरणी आहे की ही विकृती आजार आहे, याला आता सायंटिफिकली कोणताही थारा नाही आहे. उरला शारीरिक आरोग्याचा प्रश्न, म्हणजे HIV/AIDS किंवा गुप्तरोगाचा प्रसार होऊ नये याच्यासाठी, तर आम्ही आजही आणि याच्यापुढेही कॉन्डोम वाटप करणं, लोकांना सुरक्षित संभोगाबद्दलची माहिती देणं, विविध NGOs आणि टेस्टिंग सेंटर्स आहेत तिथं लोकांना HIV टेस्टिंग करायला नेणं, त्यांना गुप्तरोग झाला असेल तर त्याच्याबद्दल योग्य ते औषधोपचार करायला मदत करणं, वेळ आली तर तशी औषधं त्यांना देणं, जर HIV पॉझिटिव्ह झाले असतील तर ART सेंटरमध्ये त्यांना पोहोचवणं किंवा रेफर करणं की जेणेकरून लोक वेळेवर औषधं घेतील, ही मेडिकल बाजूसुद्धा आम्ही काम करत आलेलो आहोत. इनफॅक्ट आम्ही बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन आणि काही वर्षपूर्वी महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेचे एड्स नियंत्रणाचं काम पण केलेलं आहे आणि तेच काम आमचं पुढे राहील. सुप्रीम कोर्टाने समलैंगिक संबंधाला मान्यता दिल्यानंतर या वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात आनंदाचं वातावरण आहे. आपल्या या संबंधाला कायदेशीररित्या मान्यता मिळाल्यानंतर कोणत्याही प्रकारचं बंधन, कोणत्याही प्रकारचं आडमापता या वर्गामध्ये राहणार नाही आहे. सामाजिक दृष्टिकोनातून यांच्याकडे जो बघण्याचा दृष्टिकोन आहे तो अजूनही अद्यापही बदललेला नाही, परंतु यासाठी देखील या वर्गाकडून मोठ्या प्रमाणात चळवळ केली जाते. त्यांच्या या चळवळीला नक्कीच यश येऊ आणि सामाजिक दृष्टिकोनातून देखील यांच्याकडे बघण्याचा जो एक वेगळा अर्थ आहे तो संपुष्टात येऊ अशीच इच्छा. कॅमेरामॅन रोहित सह कल्याणी वाघमारे, दिनमान न्यूज, पुणे.